मध्ये मुख्यमंत्रीपदाची फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भाजपचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मुनगंटीवारजी स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठी मध्ये. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते, तुमची पहिली प्रतिक्रिया? आनंदाची बाब आहे. 5 वर्ष $1 trillion इकॉनॉमीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये माहिती सरकार जीवतून काम करेल. जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महायुतीचं सरकार हे राज्याच्या हितासाठी येणं गरजेचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पातलं राज्याचं राज्य हे संकल्प पूर्तीसाठी महाराष्ट्रामध्ये जो मॅनिफेस्टो संकल्प पत्र आम्ही दिलं त्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून कोणालाही काहीही अपेक्षा नव्हत्या. मुनगंटीवारचे मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये भाजपचे 10 आमदार, शिंदेचे 6 आमदार आणि अजित पवारांचे 4 आमदार असतील अशी सुद्धा माहिती मिळते. तुमच्याकडे काही माहिती आहे का या संदर्भात? ही माहिती मला नाही. ही माहिती आम्हाला नाही, ही तुमच्याकडूनच आम्हालाही समजतं. हो, अधिकृत घोषणा कधीपर्यंत होऊ शकते? कोणत्याही क्षणी होऊ शकते. आज जुन्या सरकारची मुदत आज आता पुढे कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी आपल्या संविधानाच्या तरतुदीनुसार नवीन सरकार तयार होईल. आज राजीनामा दिल्यानंतर काळजीवाहू सरकार म्हणून महामहिम राज्यपाल महोदय हे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ हे काळजीवाहू राहील असं सांगेल आणि त्यानंतर मग कधीही सरकार स्थापन करता येईल. मुनगंटीवारची आमच्याकडे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे की अमित शहा हे मुंबईमध्ये येऊ शकतात, त्यामुळे मुंबईमध्ये घोषणा होईल की दिल्लीमध्ये? नाही, आता हे तर टीव्हीच्या माध्यमातूनच आम्ही हे ऐकतोय, अशी कोणती अधिकृत बातमी आलेली नाही. पण घोषणा ही साधारणतः मुंबईच्या पार्लमेंटरी बोर्ड किंवा इथं आमदारांच्या बैठकीमध्ये पद्धत असते. नेता निवडीची जशी दोन पक्षांनी केली तशी आमच्याही पक्षाची होईल. भाजपचे कोणी दिल्लीमधले नेते जे आहेत ते मुंबईमध्ये येऊन घोषणा करतील? शेवटी आमदारांची बैठक होऊन मग आमदारांच्या बैठकीतच नेत्याची निवड होते. ठीक, धन्यवाद मुनगंटीवारजी तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर भाजपचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत होते. सीएम पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि भाजपचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, तर शिंदेचे 6 आमदार आणि अजित पवारांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती.